दिवाळीनंतर सोयगाव तालुक्यातील घोसला बनवटी परिसरामध्ये मटका हातभट्टी दारू विक्री मुंबई कल्याण मटका यासारखे अवैध धंदे जोरात सुरू झालेत याकडे पोलिसांचे जाणून बुजून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप देखील आता केला जातोय तरुण अवैध धंद्यांच्या नादी लागून होत असताना दिसत असले तरी पोलीस प्रशासन या सर्व प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताय बनोटी घोसला गोंदेगाव परिसरात मागील काही दिवसापासून अवैध धंद्यांची एक्सप्रेस सुसाट धावतीये या परिसरात हातभट्टी मटका कल्याण जुगार गुटखा यासारखे धंदे मोठ्या प्रमाणात फुफावले बनोटी पोलीस चौकी हद्दीतील बनोटी परिसरात अनेक अवैध व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचे अधिक पैसे मिळवण्यासाठीच्या लालसेने या परिसरातील तरुण पिढी हे अवैध व्यवसायांच्या आहारी जाऊन बरबाद होत आहे दोन वर्षापासून सुरू असलेल्या कोरोना संसर्गजन्य परिस्थिती व त्यानंतर परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील शेतकरी व नागरिक संकटात सापडले अशातच घोसला बनोटी परिसरात खुलेआम सुरू झालेल्या मुंबई कल्याण जुगार गुटका विक्रीसारख्या अवैध व्यवसायाच्या नादी लागून येथील अनेकांचे संसार देशोधडीला लागण्याच्या मार्गावर आहेत हा सर्व प्रकार खुल्याम सुरू असताना पोलीस प्रशासन गप्प का असा सवाल नागरिक करताय